वीस मात्र अजून एक डॉट चेंडू जर विचार केला आपण केजू मुंडेचा तर तीन चेंडू आतापर्यंत डॉट टाकलेत केजू मुंडेचा. आपण या सीझनचा विचार केला तर आतापर्यंत केजू मुंडेने तीन मेडल शॉट टाकलेत. वकलांच्या नाईट स्पर्धेमध्ये आपण बघितलं विश्वजीत ठाकूर सारख्या फलंदाला मेडल शटल टाकण्याचा विक्रम या केजू मुंडेच्या नावावरती. केजू राईट मोर द विकेट विश्वात्रा कट करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. ज्ञानेश्वर जोशीला सलग चार चेंडू इथे डॉट टाकलेत. गोलंदाजी करत असताना अगस्त संघाकडनं केजू या मुंडे केजू मुंडे या गोलंदाने जर नाईट स्पर्धांचा आपण विचार केला पेंदरची नाईट स्पर्धा झाली त्या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. वाकलनची नाईट स्पर्धा आली त्या स्पर्धेतील उपविजेता संघ होता अगस्त संघ. तर नेवालीची नाईट स्पर्धा आली त्या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ म्हणजे अगस्त संघ. एक चांगली कामगिरी करणारा संघ आहे म्हणजे अगस्त संघ नाईट स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हलतोय मिड ऑन रिजन मध्ये मात्र चुकीची फेक केली मी म्हणेल मोनिशने. इष्टेश सिंगकडे फेकी करणं खूप गरजेचं होतं मात्र एक सिंगल एका सिंगलने खातं उघडलं जातं ज्ञानेश्वर जोशीकडनं आणि पाच चेंडू टाकले केजू मुंडेने आणि फक्त एक धाव खर्च केली. पेंदरच्या नाईट स्पर्धेमध्ये सामना झाला होता पहिल्या फेरीतील पहिला सामना अगस्त विपक्ष कोपरा आणि अगस्त संघाने फलंदाजी करत असताना 38 धावा कुठल्या होत्या आणि 39 धावांचं आव्हान असताना केजू मुंडेच्या संघाने नागराज सारख्या चांगल्या गोलंदाने अप्रतिम गोलंदाजी दाखवली मैदानामध्ये आणि कोपरा संघाला फक्त 21 धावांमध्ये रोखलं होतं आणि रायगडच्या भूमीवरती एक मोठा विजय संपादन केलं होतं. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज केजू मुंडे. यावेळेस मात्र अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते षटक समाप्त होते. जरा जोरदार टाव द्या केजू मुंडेसाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये केजू मुंडेने फक्त एक धाव खर्च केली. एक चांगली गोलंदाजी दाखवली मैदानामध्ये केजू मुंडेने. केजू मुंडे असा गोलंदाज आहे ओमकार ज्याने 2016-2017 आपण विचार केला तर 2016-2017 आपण विचार केला तर तीन मेडल षटक आतापर्यंत टाकलेत केजू मुंडेने. एक चांगली भरीव गोलंदाजी दाखवली मैदानामध्ये. काही दिवसांपूर्वी दादर येथे स्पर्धा आली त्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं बंड्या बॉईज या संघामधनं खेळताना आपण बघितलं होतं केजू मुंडेला गोलंदाज म्हणून निवड झाली होती बंड्या बॉईज या संघामधनं केजू मुंडेची. मात्र प्रत्येक कामगिरी दाखवली 2016-2017 मध्ये या अगस्त संघाने. अगस्त संघाचा आपण विचार केला केजू मुंडे त्यानंतर नागराजला आपण बघू शकाल करणला बघू शकाल रितेश सारखा एक फलंदाज असा भरीव नक्कीच या ठिकाणी एक पारितोषिक इथं अगस्त संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं विकेट ट्रिक कम्प्लीट केली तर देसाईचे स्टार खेळाडू सन्माननीय रविदादा म्हात्रे यांच्याकडनं 5000 रुपयाचं कॅश प्राईज विकेट ट्रिकसाठी दिलं जाईल अगस्त संघातील गोलंदाजांना. सध्याच्या स्थितीला जर विचार केला नितीन कान केजू मुंडेचा जो फॉर्म आहे या अगस्त संघाचा त्या अगस्त संघासमोर जर फाईट द्यायची असेल तर 60 ते 65 द्यावा याव्या लागतील. या ठिकाणी तुषार पाडील सारख्या नामांकित संघाच्या खेळाडूंचा भरणा असलेल्या या जुनी डोंबिवली संघाकडनं तेव्हाच एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एक धाव मात्र इथे मिळते गोलंदाज नागराज मुंडे. एक सिंगल मिळते ती ज्ञानेश्वर जोशीला. धावसंख्या धावपळकावर त्या दोन धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज नागराज मुंडेचा वापर केला जातोय कारण की नागराज मुंडेने सुद्धा रायगडच्या भूमिकेवरती अप्रतिम गोलंदाजी दाखवली होती. नागराज मुंडेने कोपरा संघाविरुद्ध सर्व गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी दाखवली होती अगस्त संघाने आणि अप्रतिम बलाढ्य संघ कोपरा संघाला आपण मुलीला पराभूत केलं होतं. त्यानंतर गावठाण संघाला पराभूत केलं. त्यानंतर तिसऱ्या फेरीत धानसर संघाला. त्यानंतर सेमीफायनलमध्ये कामोटे सारख्या बलाढ्य संघाला आणि फायनलमध्ये कोपरोली संघाला पराभूत केलं होतं या अगस्त संघाने. यावेळेस मात्र स्टॅमिंग स्ट्रोक आहे मात्र फलंदाज इथे बाद होतोय. अजून एक झटका बसतोय जुनी डोंबिवली संघाला. मंगळवाराचे गोदी साला नवारा खेल कई गो अंगाला. मंगळवाराचे गोदी साला नवारा खेल कई गो अंगाला. बघा जुनी डोंबिवली संघ आपल्याला एक सूचना असेल जे आपल्याला चेअर्स दिल्या त्याच्यावरती खुर्च्या नव्हती आपण बसायचे. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज नागराज.
यावेळेस मात्र मोठा फटका होता, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय लगोत रिझर्व मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली चेंडू उचलतो फेकी करतोय, तोपर्यंत फक्त सिंगल, एकने धावसंख्या वाढते, धापलकर धावत आहेत त्या तीन धावा, एक गडी बाद तीन अशी धावसंख्या, एक संत आणि सुरुवात बघा मी आपल्याला जुनोबिल संघाकडनं। यावेळेस मात्र मोठा फटका मिड ऑफच्या डोक्यावरनं, चेंडू लॉंग ऑन रिजन मधनं, चेंडू सीमा पलीकडं, पहिला संघर्ष चौकार जुनोबिल संघाकडनं। चौकाराने धावसंख्या वाढते, धावपळकर धावत होती, एक डॉट चेंडूची अजून एक समाप्ती होती, एक चौकार आला होता त्यानंतर डॉट चेंडू होते। धावसंख्या धावपळकर होती, सात धावा आपण बघू शकाल। दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज नागराज राईट अमोर द विकेट, वीस मात्र ब्लॉकॉलचा वापर केला होता, तेवढं चांगलं क्षेत्र शोध क्षेत्ररक्षक होते केजू मुंडे, फक्त सिंगल। अजून एक पारदर्शक संघासाठी सलग दोन चेंडूमध्ये दोन षटकार मारले, तर वार्ड क्रमांक 54 नगरसेविका संगीता मुकेश पाटील यांच्याकडनं 5000 रुपये पारदर्शक आहे, पारदर्शक सुद्धा आमच्याकडे जमा आहे। दोन षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावपळकर धाव आहेत त्या, एक गडी बाद आठ धावा। स्ट्रायकिंग फलंदाज ज्ञानेश्वर जोशी, धनुष्टेकीला फलंदाज मयूर, फलंदाज मयूर पाटील, तर गोलंदाजी सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज केजू मुंडे, ज्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त एक सिंगल धाव खर्च केली होती। गोलंदाज केजू मुंडे सातत्याने 2016-2017 विचार केला तर अप्रतिम कामगिरी, प्रेक्षकांची खऱ्या अर्थाने मन जिंकली या गोलंदाने, गोलंदाज केजू। यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये, अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते, अप्रतिम गोलंदाज दाखवली आतापर्यंत अगस्तन संघाने, केजूच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाज नागराज मुंडेने सुद्धा अप्रतिम गोलंदाज दाखवली मैदानामध्ये। पावरपेच्या दोन षटकामध्ये फक्त अगस्तन संघाने आठ धावा खर्च केले आहेत आणि तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा गोलंदाज केजू मुंडेचा वापर केला होता संघनायक रितेश कण्ण। वीस मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते, क्षेत्ररक्षक होते किशोर, चांगलं क्षेत्ररक्षक होते किशोरचा, फक्त सिंगल। एकने धावसंख्या वाढते, धापलकर धावा होत आहेत त्या, नऊ धावा। अगस्त संघात या कोणत्याही गोलंदाने जर हॅट्रिक घेतली तर रवी मात्रे देसाई यांच्याकडं 5000 रुपयाचा पारितोषिक आहे। गोलंदाज केजू मुंडे अप्रतिम गोलंदाज दाखवले आतापर्यंत, केजूने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फक्त सिंगल धाव खर्च केली होती। केजू राईट अमोर द विकेट, वीस मात्र लाईन बघावी लागेल, लेगस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईट चेंडू करतायत, धावसंख्या एकने वाढते, धावपळकर धावत आहेत दुहेरी अंकामध्ये 10 धावा, एक बाद 10 अशी धावसंख्या, एक संत सुरुवात आपल्या बघा मिळते या चुनडोबिली संघाकडं। गोलंदाज केजू मुंडे, तर मेन पंच आपण बघतोय राज पाटील आणि स्क्वेअरचे पंच आहेत संदीप फुटाने, एक अतिशय चांगले पंच आणि तेवढे चांगले खेळाडू काटेई संघाचे, कारण काटेई संघ सुद्धा पहिल्या दिवसात सुपर एट मध्ये पोहोचलाय, त्यानंतर गावदेवी उंबारली संघ सुपर एट मध्ये पोहोचलाय, त्यानंतर खांबालपाडा संघ टॉप फोर मध्ये आणि गौरीपाडा संघ टॉप फोर मध्ये पोहोचलाय।
यावेळी मात्र प्रतिम फटका होता, चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू ट्रॉवल दे डीप कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, चेंडू उचलतो फेकी करतोय, तोपर्यंत दोन धाव मिळत आहेत, दोन्ही धावसंख्या वाढते, धावपळकर धाव होत आहेत त्या 12 धावा, तिसरं षटक मार्गस्थ असताना फक्त आणि फक्त 12 धावा आपण बघू शकाल धावपळकरवरती. या जुळणी डोंबली संघाच्या एक गडी बाद 12 धावा जुळणी डोंबली संघाच्या धावपळकरवरती. तिसरं षटक आपण बघू शकाल धावपळकरवरती. गोलंदाज केजी मुंडे यावेळेस मात्र क्रॉस रन घेण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच राजपाडे आम्हाला एक बाई चिकून करतायत. अवांतरिक धाव मिळते, धावसंख्या एक ने वाढते, धावपळकर धावा होत आहेत त्या 13 धावा. एक बाद 13 अशी संत सुरुवात आपल्याला बघायला मिळते जुळणी डोंबली संघाकडनं. चौकार षटकार मात्र इथं बघायला मिळत नाहीये, त्याचं कारण अप्रतिम गोलंदाज दाखवले आतापर्यंत मैदानामध्ये या आगासन संघाने. गोलंदाज केचू मुंडे राईट आर्म उर्द विकेट मारा करतोय, टाकेला फलंदाज ज्ञानेश्वर. या कुटप्प्याचा चेंडू होता मात्र थोडस खराब क्षेत्र होतोय, शॉर्ट फाईल लेग रिझन मध्ये एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होते. दोन्ही धावसंख्या वाढते, धावपळकर धावा होत आहेत त्या 15 क्षेत्ररक्षक होते मोनिश मुंडे, मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षक होते मोनिश मुंडेच. दोन्ही धावपळकर धावा वाढत आहेत, धावपळकर धावा होत आहेत त्या 15 धावा आपण बघू शकाल धावपळकरवरती. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना, यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल आदर्श क्रिकेट संघ पडले वर्सेस गावदेवी खार्डी, यानंतरचा सामना 4 षटकांचा असेल. मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता, मात्र चेंडू ट्रॅव्हल द डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली तो वैभव, तोपर्यंत थोडीशी मिस स्पीड होती मिळेल. दोन धाव मिळत आहेत, षटक समाप्त होतोय, 3 षटकांचा इथे खेळ संपतोय आणि धावपळकर धावा आहेत त्या 17 धावा. 3 षटकाचा खेळ संपतोय, धावपळकर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 17 धावा जुळणी डोंबली संघाच्या. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. केजूनी 2 षटक टाकली, 10 धावा खर्च केल्या आहेत, एकही गडी बाद मात्र केला नाहीये. नागराजने 1 षटक टाकलं, 7 धावा दिल्याने 1 गडी बाद केल्या आहेत. चौथं षटक होते गोलंदाज रितेश माई वैयक्तिक पहिल्या संघाचं चौथं षटक होते. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर मनू पाटील जुळणी डोंबली यांच्याकडनं जुळणी डोंबली संघासाठी 20,000 रुपये पारितोषिक आहे. आणि संगीता मुकेश पाटील वार्ड क्रमांक 54 नगरसेविका यांच्याकडे सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तर 5,000 पारितोषिक जुळणी डोंबली संघाठी. तर आगासन संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर रवी म्हात्रे देसाई यांच्याकडनं 5,000 रुपये पारितोषिक. म्हणजे दोन्ही संघांवरती ओंकार बक्षिसांचा वर्षाव खेळला जातोय या टी ट्वेंटीच्या नाईट स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र कुटप्प्याचा चेंडू होता, मात्र चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक होते निल्सन, निल्सन मडवी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, ज्याने खूप कमी वयामध्ये नाव उंचावलंय असा खेळाडू आपण बघू शकाल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. निल्सन मडवी, कृष्णा मडवी यांचे चिरंजीव, कारण की कृष्णा मडवी सुद्धा एक जबरदस्त खेळाडू होते. धापलकर धावा आहेत त्या 18 धावा आपण बघू शकाल धापलकरती. कृष्णा मडवी असो, संतोष भेडेकर असो, अतिशय बरेचसे आम्ही जुने खेळाडू बघितले आगासन संघामध्ये. मात्र इथे फलंदाज बाद होतोय, अजून एक झटका बसतोय जुळणी डोंबली संघाला 18 या धावसंख्येवरती. जुळणी डोंबली संघ पूर्णपणे बॅकफूटवर.
ज्ञानेश्वर जोशी वैयक्तिक 12 धावा मध्ये बाद होतोय, 13 चेंडू मध्ये 12 धावा केल्यात आणि फलंदाज बाद होतोय, नवीन फलंदाज अक्षय येतो मैदानामध्ये, अक्षय पाटील येतोय मैदानामध्ये, 9 सेकंदाचा स्ट्राइकला फलंदाज मयूर पाटील, चौथे षटक मार्गस्थ गोलंदाज रितेश माईचा वापर केला जातोय, स्वतः संघ नायक रितेश माई गोलंदाजीसाठी सज्ज होतोय या मैदानामध्ये, रितेश माई गोलंदाजीसाठी सज्ज होते मानपाडा एंडकडनं राईट ऑफ द विकेट आलेल्या पुन्हा एकदा आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं T20 ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत. यावेळी मात्र एसटीएक्षक सुद्धा बीट होत आहेत, थर्डमॅनचा क्षेत्रक्षक बीट होतोय, चेंडू सीमा पार जातोय आणि पंचांचा इशारा येतोय, व्हाईट चेंडू बोनसच्या स्वरूपात पाच धावा मिळतायत त्या झुंडोबिली संघाला. धावपळकर धावायत त्या बोनसच्या स्वरूपात पाच धावा मिळत आहेत, 23 धावा धावपळकरती. चौथं षटक मार्गस्थ असताना मात्र इथे अपील केलं ते गोलंदाज रितेश माईकडनं, मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज रितेश माईचा इथे वापर केला होतोय, मात्र धावपळकर धावायत त्या 23 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता, फायदा घेत नाही, चेंडू ट्रबलतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय निसन. एक धाव एकने धावपळकर धाव वाढते, धावसंख्या होती 24 धावा धावपळकरती, 24 धावा आपण बघू शकाल धावपळकरती, खूप कमी धावा आहे. मी म्हणे चौथं षटक मार्गस्थ असताना फक्त आणि फक्त 24 धावा आहे झुंडोबिली संघाच्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 धावा आतापर्यंत कुठल्या आहेत, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण बघतोय. झुंडोबिली विपक्ष आगासन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं झुंडोबिली संघाला. वीस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा यष्टीरक्षक बीट होतोय, फाइनल लेगचा क्षेत्ररक्षक बीट होतोय आणि चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. धावपळकरती चौकार येतोय, मात्र यष्टीरक्षक मंगेश सुद्धा 2 वेळा बीट झाले या षटकामध्ये आणि 2 चौकार गेले, एक बॅटने तर एक व्हाईटच्या स्वरूपात. 28 धावा धावपळकरती, चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. 5 षटकांचा सामना आपण बघू शकाल, पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. यावेळी मात्र मोठा फटका अक्षय पाटीलच्या बॅट मध्ये, ब्रँडेड षटकार. धन्यवाद. 4 षटकांचा खेळ संपतोय, धावपळकर धावायत त्या 37 धावा. आता मात्र धावसंख्येला आकार येतोय, कारण धावपळकर धावायत त्या 37 धावा आपण बघू शकाल. जेव्हा अक्षयला स्ट्राईक येईल आणि अक्षयने जर षटकार मारला तर नगरसेविका संगीता मुकेश पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपये पॉलिसी दिली जाईल अक्षयला.
34वा आता मात्र धाव संख्येला थोडासा आकार येतोय कारण केजू मुंडेने पॉवर प्लेच्या षटकात फक्त एक धाव खर्च केली होती मात्र आता धाव संख्येला थोडासा आकार येतोय कारण की रितेश माईचा पूर्णपणे समाचार केला जातोय रितेश माईने या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या आहेत मात्र एक गडी सुद्धा बाद केलाय रितेश माईने मात्र 17 धावा खर्च केल्या आहेत शेवटचं षटक होतं गोलंदाज वैभव बेडेकर वैभव बेडेकर गोलंदाजीसाठी सज्ज होते मात्र आज टीनू बेडेकर आज संघामध्ये नाहीये ते गा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची निवड आहे आगसन संघाकडनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत असं सातत्याने टीनू मात्र आज संघामध्ये नाहीये इंजर्ड असल्यामुळे या सामन्यामध्ये खेळत नाहीये वैभव यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता चुकीला माफी नाहीये चेंडूला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग क्रीजर मधनं 4 धावांसाठी गुड शॉट या ठिकाणी पारितोषिक इथे जर गोलंदाजानं विकेट ट्रिक कम्प्लीट केली तर रिया जयेश पाटील सोनापाडा यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज या गोलंदाजाला दिलं जाईल नक्कीच ओंकार आहे दोन्ही संघांचा आपण विचार केला तर दोन्ही संघांवरती पारितोषिक खूप लावलं गेलंय जर जेव्हा अक्षयला स्ट्राईक येईल जर अक्षयने षटकार मारला तर तब्बल 5000 रुपये पारितोषिक आहे नगरसेविका संगीता मुकेश पाटील वार्ड क्रमांक 84 यांच्याकडनं मात्र फलंदाज इथे बाद होतोय मात्र नवीन फलंदाज तुषार पाटील मैदानात येतोय कारण की तुषार पाटील थोडेसे उशिरा आले होते त्यामुळे फलंदाज इथे बाद होतोय मयूर पाटील बाद होते इथे 38 या धावसंख्येवरती अजून एक फलंदाज बाद होतोय या जुने डोंबिवली संघाचा सेकंड ऑफ फलंदाज अक्षय पाटील अक्षय पाटीलसाठी अजून एक अक्षयने षटकार मारला तर संगीता मुकेश पाटील वार्ड क्रमांक 54 नगरसेविका यांच्याकडनं तब्बल 5000 रुपये पारितोषिक अक्षय पाटीलसाठी बघा अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत मात्र तुषार पाटील उशिरा मैदान येतोय कारण की स्वर्गीय रुतनबा स्मृती चषक मध्ये सामना झाला होता आगस्टर विपक्ष जुने डोंबिवली आणि जुने डोंबिवली संघाने तब्बल 80 पेक्षा जास्त धावा चेस केल्या होत्या आणि तुषार पाटीलने अर्धशतक ठोकलं होतं मात्र तो तुषार पाटील उशिरा येतोय मैदानामध्ये फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत त्यानंतर याच मैदानामध्ये संघ अडचणीत असताना एका षटकामध्ये 34 धावा कुटणारा फलंदाज तुषार पाटील मैदान देतोय मात्र इथे अजून एक फलंदाज बाद होतोय अक्षय पाटीलची काही संपुष्टात येतोय फलंदाज बाद डीजे मास्टर चला खाडी संघाचे संघनायक आणि पडले संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे पडले संघाचे संघनायक आणि खाडी संघाचे संघनायक दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चला मयूर ठाकूर आणि अनिकेत निगुकर आपण नाणेफेकीसाठी यायचे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल गावदेवी खाडी वर्सेस पडले सरीनेरा चेंडू वरती गोलंदाजांना विकेट ट्रिक कम्प्लीट केली तर रिया जयेश पाटील सोनापाडा यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज या गोलंदाजाला दिलं जाईल नक्कीच ओंकार मात्र एक फलंदाज धावचित झालाय हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे कारण की पहिला फलंदाज धावचित झाला होता यावेळेस मात्र बघा चेंडूला फक्त सन्मान दिलाय डायरेक्ट हिटचा प्रयत्न फलंदाज बाद अजून एक झटका जुने डोंबिवली संघाला 38 या धावसंख्येवरती तुषार पाटीलने जरी एकही षटकार मारला तरी तुषार पाटीलला 5000 रुपये पारितोषिक नगरसेविका संगीता मुकेश पाटील वार्ड क्रमांक 54 याच्याकडे एका षटकारासाठी तुषार पाटीलसाठी 5000 रुपये पारितोषिक आहे मात्र धावपळकर धावायत त्या 38 आणि गडी बाद झालेत ते
पांच गड़ी बाजले 38 धावा तुषार पाटील ज्याने याच मैदानामध्ये एका षटकामध्ये 34 धावा कुठल्या होत्या उंबाडे संघाविरुद्ध आणि विजय संपादन करून दिला होता झोंडोबेली संघाला मात्र तो फलंदाज मात्र थोडासा उशीर आला मैदानामध्ये मात्र तुषार पाटीलला फक्त दोन चेंडू खेळायला मिळतील गोलंदाज वैभव राईट अमोर द विकेट यावेळेस मात्र पैचीच अपील केलं होतं मात्र पंच बघताय चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे होतोय मात्र इथे दोन धाव इथे पूर्ण होत आहेत आणि पंचांचा इशारा येतोय लेगबाईज लेगबाईजच्या स्वरूपात दोन धाव इथे झोंडोबेली संघाला आणि झोंडोबेली संघाच्या 40वा धावपळकावरती अजून एक चेंडू शिल्लक आहे येणाऱ्या चेंडूवरती जरी तुषार पाटीलने षटकार मारला तर नगरसेविका संगीता मुकेश पाटील वार्ड क्रमांक 54 यांच्याकडनं तब्बल 5000 रुपये पारितोषिक आहे तुषार पाटीलसाठी दोन्ही संघांवरती पारितोषिक आपण बघितलं चला खाडी संघाचे संघनायक आणि पडले संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय जास्त विलंब करू नका या मयूर ठाकूर यावेळेस मात्र आणि फलंदाज बाद होतोय अजून एक गडी बाद होतोय 40 या धावसंख्येवरती 6वा फलंदाज बाद होतोय मास्टर मी काटेगावचे माझे उपसरपंच काशीनाथदादा पाटील यांना विनंती होतो की आपल्या काशीनाथदादा पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभस्ते नाणेफेकीचे काटेगावचे माझे उपसरपंच सामना असेल गावदेवी खार्डी वर्सेस आदर्श क्रिकेट संघ पडले एका बाजूला आपण बघू शकाल मयूर ठाकूरला तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल अनिकेत दिगुकरला 41 धावांचं लक्ष आगासन संघासमोर येणाऱ्या 5 षटकांमध्ये नाणेफेकी झालेली आहे नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजे गावदेवी खार्डी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय मी म्हणेल खार्डी संघाने आणि फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा नाणेफेकीचा कॉल हरलाय मी म्हणेल पडले संघ मयूर ठाकूर कारण मयूर ठाकूरने पहिल्याच सामन्यात सुद्धा नाणेफेकीचा कॉल हरला होता मात्र सामना जिंकून दिला होता स्वप्नील म्हात्रेने आणि पुन्हा एकदा नाणेफेकीचा कॉल लागतोय तो म्हणजे खार्डी संघाच्या बाजूला खार्डी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी आमंत्रित केलं ते पडले संघाला तर सामना इथे सुरू होईल 41 धावांचा पाठलाग करत असताना आगासन संघासमोर 41 धावांचं लक्ष असताना सलामीची जोडी आपण लगेच मैदानात पाठवायची आगासन संघ जास्त वेळ घेऊ नका आणि सामना जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावताना ऐकूया आमच्या सहकारी समालोचक ओंकार शेट्टी यांना थँक्यू नितीन खान आलेल्या सर्व लाडक्या रसिकांचं टी ट्वेंटी ग्रामीण चषकाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना प्रेक्षकांना मैदानी पाहायला मिळतोय गावदेवी आगासन एका बाजूने केजू मुंडे तर दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहू शकाल तुषार पाटीलचा जुनी डोंबिवली संघ कौतुक करेल मी आगासन संघाचं ज्यांना पहिल्या सत्रामध्ये जुनी डोंबिवली सारख्या बलाढ्य संघाला या ठिकाणी फक्त आणि फक्त रोखलंय ते म्हणजे 40 धावेवरती आणि 41 धावे पल्ला या ठिकाणी पार करायचा गावदेवी आगासन संघाला आणि जिंकण्याचं स्वप्न मनी बाळगून सलामीची जोडी ती मैदानावरती आगासन संघाच्या माध्यमातून निल्सन मडवी आणि त्याला साथ देतील सलामीसाठी आगासन संघाच्या माध्यमातून ऍज द ओपनर सलामीला करण हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती प्रस्थान करताना तुम्ही पाहू शकाल दोन षटक फेकली केजू मुंडे रफ्तार का राजा म्हणजेची ओळख आहे या डोंबिवली परिसरामध्ये कित्येक व्यावसायिक संघाच्या माध्यमातून खेळताना केजून अतिशय चांगली कामगिरी केली आहे आणि केजूच्या यंदाच्या हंगामाचा बेस्ट परफॉर्मन्स जर विचार केला तर एक स्पर्धा झाली वकनच्या मैदानावरती त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक केजून कम्प्लीट केलं होतं त्यानंतर पेंदरच्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज नेवाईला स्पर्धा झाली त्या ठिकाणी चॅम्पियनशिप पटकावली नाईट स्पर्धेमध्ये आगासन संघानं आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा बाईक आपल्या नावावरती कोरली होती केजू मुंडेनं पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय गेम प्ले होतो मैदानावरती सलामीसाठी पाहू शकाल स्ट्रायकिंगमध्ये सुरुवात करतील 41 धावेचा पाठलाग करत असताना करण आणि त्याला साथ देतील मैदानावरती 9 सेकंडला टेनिस विश्वातील एक विस्फोटक फलंदाज निल्सन मडवी ही सलामीची जोडी मैदानावरती आज नागराजने सुद्धा चांगली गोलंदाजी केली ऑल ओव्हर टीम परफॉर्मन्स खूप चांगला होता आगासन संघाचा ऑल द बेस्ट फॉर द टीम शो द गुड गेम
पहिला चेंडू करण साठी पडल्यानंतर चेंडू खूप डीप मध्ये राहतात, बीट होत आहेत त्या ठिकाणी फलंदाज करण, तसेच मुकेश पाटील जुनी डोंबिवली या व्यक्तिमत्वाला आम्ही आमंत्रित करतो या पण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत टी ट्वेंटी ग्रुपच्या माध्यमातून व्यासपीठावरती केलं जाईल. पावर प्लेचं पहिलं षटक फेकतोय गोलंदाज अक्षयचा वापर केला जातोय. हा चेंडू करण साठी शॉर्ट अँड बुल करण्याचा प्रयत्न होता करणचा. बॅक टू बॉलर ड्राईव्ह, चेंडू फीड केला जातोय. तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल आणि एका धावीनं या ठिकाणी अकाउंट ओपन होईल. ते म्हणजे गावदेवी अगासन या संघाचं 41 धावीचा पाठलाग करत असताना अगासन संघाला सुद्धा अनेक संकटांना सामोरं जावं लागेल, कारण जुनी डोंबिवली संघ हा सुद्धा एक मजबूत संघ आहे. त्यामुळे सामना खूप चांगला पाहायला मिळेल. नेट टू नेट फाईट आणि रफ अँड टफ लढाई आलेल्या प्रेक्षक वर्गाला या दोन संघाच्या माध्यमातून या ठिकाणी अनुभवायला मिळेल. हा चेंडू लेनचा विचार नक्कीच करावा लागेल. राज पाटील आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू ऑपस्टिकच्या बाहेर आहे. एमसीए चा नियम क्रमांक 26 आम्हाला सांगतोय या व्हाईट चेंडूवरती एक धाव फलंदाजी करणाऱ्या अगासन संघाच्या धावपलकावरती कन्वर्ट होईल आणि अगासन संघ अतिरिक्त धावेने पोहोचेल दोन या धावेवरती. येणारी प्रत्येक अवांतर धाव संजीवनीचं काम करेल अगासन संघाला. हा चेंडू निल्सन साठी मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जज करत आहेत. गोलंदाज अक्षय अप्रतिम झेल टिपला जातोय आणि त्या ठिकाणी ज्या फलंदाजाच्या नावाचा उल्लेख केला एक मोठा फलंदाज निल्सन मडवी मैदानातून बाहेर येतोय. पहिल्या चेंडूवरती निल्सन मडवीला टार्गेट केलंय जुनी डोंबिवली संघाचे प्रमुख गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. फलंदाज बाद होत आहेत निल्सन आणि आता मग नवीन फलंदाज येतोय तिसऱ्या क्रमांकावरती अगासन संघाला. छान सातत्यानं वंडाऊनला येताना खूप चांगली कामगिरी केली आणि अगासन संघाला चांगले दिवस दाखवले. तो ओमकार तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. उमका पाटील आणि करणी जोडी मैदानावरती. करणच्या बॅट मधन क्रिकेटचं सौंदर्य सादर करणारा हा अप्रतिम फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. संघर्ष सुरू करतो फलंदाज करण. चेंडू सीमा पलीकडे चार धावा. चौकाराच्या मदतीनं धावपलकावरती धावा आता वेगाने पुढे सरकत आहेत. आमचे गुंडलेखक सनी पाटील आम्हाला माहिती देत आहेत धावपलकावरती धावा. पावर प्लेचं षटक सुरू असताना सहा धावा येत आहेत आणि पहिला चौकार सुद्धा येतोय आणि करण फलंदाज आता मात्र विस्फोटक खेळीला या ठिकाणी सुरुवात करतोय. हा चेंडू करण साठी चेंडूचा पाठलाग करत होते करण. मग चेंडू खूप दूरवर होता लेन भरकटले. त्या ठिकाणी गोलंदाज अक्षय पाटील आणि अजून एक अवांतर धाव धावपलकावरती येईल. येणाऱ्या प्रत्येक सिंगल डबलना एक चांगली स्थिती साकारू शकेल या ठिकाणी अगासन संघ. कारण अगासन संघाला लो स्कोरचा सामना चेस करायचा आहे तर एकीकडे धावा डिफेन्स करत असताना जर अशी गोलंदाजी केली तर बॅकफूटला येईल जुनी डोंबिवली संघ. हा चेंडू यावेळी खूप चांगला आहे. खोलवर टप्प्याचा सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. ऍक्युरेट यॉकलेनचा वापर त्या ठिकाणी केला होता गोलंदाजानं. जर तुम्हाला एखाद्या नामांकित फलंदाजाला रोखायचं असेल तर ऑपस्टिकला जास्तीत जास्त वेगानं चेंडू यॉकलेनला फेकणं खूप गरजेचं असतं आणि तीच संकल्पना गोलंदाज अक्षय पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतीय. अक्षय सज्ज होतोय ओव्हर द विकेट. हा चेंडू वन्स अगेन लेंथ वरगडलेत. या षटकाचा जर विचार केला तर तिसरा स्वेअर चेंडू गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून फेकला जातोय. अक्षय कधी फलंदाजांना शांत ठेवतोय तर अक्षय कधी लेंथ वरगडतायत. त्यामुळे या षटकामध्ये ज्या धावा आवश्यक आहेत अगासन संघाला त्या धावा येताना धापलकावधी तुम्ही पाहू शकाल. आठ धावा अजूनपर्यंत एका फलंदाजाला गमावत असताना धापलकावधी सेट केलेत करण आणि फलंदाज ओमकारच्या माध्यमातून. षटकातला पुढचा चेंडू.
हा चेंडू खूप चांगला होता, कोलवा टप्प्याचा चेंडू होता, तेवढा चांगला फटका कन्वर्ट करतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात डीप कव्हर मध्ये, व्हेरी गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षक, तेवढी चांगली फेकी. तोपर्यंत दोन धाव येतील आणि धावसंख्या दोन ने एका षटकाचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर डबल फिगर मध्ये तुम्ही पाहू शकाल 8.20 ची सरासरी बनवायची होती अगसन या संघाला. आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि एका फलंदाजाला गमावत असताना एक चांगल्या स्थितीमध्ये दोन्ही संघ मैदानावरती पाहायला मिळत आहेत. अगसन आणि जुनी डोंबिवली जुनी डोंबिवली संघाने जर हा सामना जिंकला तर संगीता मुकेश पाडी नगरसेविका यांच्याकडनं 5000 पारितोषिक जुनी डोंबिवली संघासाठी. नक्कीच पारितोषिक यांचा वर्षाव तुम्ही पाहू शकाल दोन्ही संघाच्या बाजूनं. अगसन संघाला जेव्हा जेव्हा मैदानावरती मी पाहिलंय तेव्हा तेव्हा खूप सारं प्रेम त्यांच्या पाठराखेने त्यांना दिलंय. आज मात्र जुनी डोंबिवली संघाचे सपोर्ट सुद्धा खूप सारं मोटिवेशन या ठिकाणी करत आहेत त्यांच्या खेळाडूंना. कारण जुनी डोंबिवली संघातील पाठराख्यांना माहिती आहे आपण एका मोठ्या संघासमोर फाईट देतोय, जो खूप इन्फॉर्ममध्ये संघ आहे त्या संघाला जर या ठिकाणी रोखायचं असेल तर खेळाडूंना चेअरअप करणं प्रोत्साहित करणं खूप गरजेचं आहे आणि तेच काम त्यांच्या सपोर्टर्सच्या केलं जात आहे. एका षटकामध्ये धावायला 10 कंपॅरिझन केले या दोन संघांना. तर केजूनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त सिंगल खर्च केली होती. आज केजूचा जर विचार केला तर केजूनं मी मला खूप चांगली कामगिरी केली अगसन संघाच्या बाजूनं. एक संघातील प्रमुख गोलंदाज म्हणून पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं या जुनी डोंबिवली संघाला. हा चेंडू शफल झाले, ओंकार ऑन साइडला भिरकावून देतो, क्षेत्ररक्षक येतोय खूप वेगानं, स्क्वेअर ऑफ द विकेट, अतिशय चांगला झेल, विशालच्या माध्यमातून टीपला जातोय आणि दुसरा फलंदाज मध्यातून बाहेर होतोय. गावदेवी अगसन संघाचा ओंकार पाटीलच्या पारीचा अंत होतोय. या रात्रीच्या गुलाबी थंडीमध्ये प्रेक्षकांना भूतांची आठवण या ठिकाणी करून दिली जाते आहे आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. जर या स्पर्धेचा विचार केला ही स्पर्धा SM डिजिटलच्या माध्यमातून तुमच्या स्मार्टफोन तुमच्या लॅपटॉपच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. यानंतर सामना तुम्हाला पाहायला मिळेल आदर्श पडले गाव वर्सेस फाईट असेल गावदेवी खार्डी या दोन संघामध्ये. नाण्यापैकी जिंकून खार्डी संघानं फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आदर्श पडले गाव संघाला. पावोपलीचं दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज ज्ञानेश्वर. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता, सॉफ्टॅन खोदून काढलं होतं चेंडूला, डायरेक्ट दिलं होतं, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं आहे. कारण जुनी डोंबिवली संघाला माहिती आहे लोस्कोचा सामना जर डिफेन्स करायचा असेल तर फलंदाजावरती दबाव आणणं, फलंदाजांना डॉमिनेट करत असताना विकेटचं सातत्य टिकून ठेवत असताना गोलंदाजी मध्ये निर्धाव चेंडू फेकणं गरजेचं आहे. आणि त्या सर्व क्रिया अतिशय चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत कम्प्लीट केल्या जातात. मग अजूनमध्ये सलामीचा फलंदाज करण मैदानावरती आहे, तुम्ही करणकडनं अपेक्षा या ठिकाणी बाळगत असतील गावदेवी अगसन संघाचे पाठराखे. रवींद्र संदे भारतीय हँडिकॅप संघाच्या माध्यमातून अनेक विदेशी दौऱ्यामध्ये चांगली कामगिरी केली लेदर बॉलला, त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागत आहे रवींद्र संदे आपला, ज्यांना डोंबिवलीच्या क्रिकेटला एक वेगळं वळण दिलं, ज्या प्रकारे अजिंक्य रहाणे यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं तशा प्रकारची कामगिरी केली रवींद्र संदे यांनी. हा चेंडू व्हेरी गुड शॉट, व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, इम्प्रेसिव्ह क्रिकेट, करण ऑन अ फायर, चेंडू एक सकाप सीमा पार, अप्रतिम चौकार. आला बाबूराव आता आला बाबूराव, या चौकारानं जो प्रेशर आला होता तो प्रेशर मात्र रिलीफ करतोय. या ठिकाणी फलंदाज करण बेडीकर, गोलंदाज सज्ज होते ज्ञानेश्वर. हा चेंडू फ्रंट फुटला आले, व्हॉट अ ग्रेट शॉट, चेंडूची लेंथ खूप लवकर ओळखतोय फलंदाज, फुटवर्क चांगला आहे, शॉट सिलेक्शन चांगलं आहे आणि चेंडू लंगा फ्लॉप बीट करून वन बाव सीन टू फॅन्स, चेंडू सीमा पलीकडे. अजून एक चौकार करणच्या बॅट बंदा. आता करणची वादळी फलंदाज ही 41 धावेचा पाठलाग करत असताना खूप उपयुक्त ठरती आहे अगसन संघाला.
हा चेंडू करण साठी पडल्यानंतर चेंडू पॅट वरती आदळतोय. दोन्ही फलंदाज एका सीनला आले होते. मग चांगला कॉल त्या ठिकाणी करण बेडेकरच्या माध्यमातून आणि जो धोका उद्भवला होता तो धोका टळतोय. अगोदरच लेग बिफोर विकेटचं अपील केलं होतं. त्या अपीलच्या नादामध्ये चोटी धाव बनवण्याचा प्रयत्न करत होते नागराज मुंडे. मग चांगला कॉल केला कारण करणला माहिती आहे विकेट टिकवल्या तर सामना इझिली चेस करू शकेल. बचेंगे तो और लढेंगे ही संकल्पना त्या ठिकाणी वापरली जाती आहे. हा चेंडू करण साठी गुड डिलिव्हरी दिस टायमिंग. चेंडू पडल्यानंतर खूप उसळी घेतोय. गती खूप चांगली होती, लेंथ चांगली होती, व्हेरिएशन या चेंडू मध्ये पाहायला मिळालं आणि दोन षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये धावा आल्या त्या म्हणजे 10. दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकार, 1 फलंदाज सुद्धा बाद होत आहेत. धावा येत आहेत 8. म्हणजे आफ्टर 2 ओव्हर्स जर धावपलकावरती नजर टाकली तर 18 धावा बनवताना फलंदाज निल्सन बाद झालेत मैदानावरती. ओमकार म्हणजे समीकरण उरतंय येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता असेल या गावदेवी आगासन या संघाला. डीज धन्यवाद डीजे मास्टर. जर झुंडुंबली संघाने जर हा सामना जिंकला तर मनू पाटील झुंडुंबली यांच्याकडे तब्बल 50,000 रुपये पारितोषिक झुंडुंबली संघाने आणि पारितोषिक सुद्धा आमच्याकडे जमा केलंय त्यांनी. तसेच हीच खूप मोठं पारितोषिक या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. जुनी डोंबिवली संघासाठी लागतंय कारण माहिती आहे जुनी डोंबिवली संघाच्या सपोर्टर्सला की आगासन संघ या सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच. तसेच संगीता मुकेश पाटील नगरसेवक यांच्याकडे सुद्धा 5,000 रुपये पारितोषिक, तब्बल 55,000 रुपये पारितोषिक आहे जर सामना जिंकला तर झुंडुंबली संघाने. नक्की जर या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेचा थर्ड प्राइस आहे 50,000 रुपये. म्हणजे जर एक सामना जिंकला तर जणू काही 55,000 रुपये म्हणजे एक प्राइस या ठिकाणी कलेक्ट करू शकेल. हा ठिकाणी जुनी डोंबिवली संघ व्हेरी गुड बॉलिंग. तिसरं षटक हे पॉवर प्लेची बंधनं कम्प्लीट झाल्यानंतर आता तुषार पाटीलची फिरकी या ठिकाणी नाचवती आहे आगासन संघाच्या फलंदाजांना. मग आगासन संघाचा विचार केला अजूनपर्यंत खेळाडू कक्षामध्ये एक वाघ दबा धरून बसलाय एजू मुंडेच्या नावानं. हा चेंडू फ्लाईट दिली होती, लेंथ खूप लवकर ओळखतोय. चेंडूची लेंथ पिकअप करत असताना बॉलरच्या डोक्यावरनं हा सुरेख फटका, चेंडू सीमा पार, चौकार, गुड शॉट. आणि या 4 धावेनं धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोअरकार्डवरती धावा येत आहेत. हा चेंडू लेनचा विचार नक्कीच या ठिकाणी करावा लागेल. मात्र त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल बीट होत आहेत. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक तुषार पाडेलच्या माध्यमातून. 4 चेंडू आतापर्यंत तुषारनं फेकलेत आणि फक्त 4 धाबा खर्च केलेत. सर येणाऱ्या 2 चेंडूवरती फक्त सिंगल डबा खर्च केली तर सामना खूप चांगला पाहायला मिळेल कारण धावपलकावरती धावले आतापर्यंत 222. अजूनपर्यंत विजयासाठी तब्बल गरज या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 19 धावेची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. पहिलं षटक थोडस महागड फेकलं, अक्षय पाटीलनं 10 धावा आल्या, त्यानंतर ज्ञानेश्वरनं चांगला कमबॅक केला, एका फलंदाजाला बाद करताना 8 धावा खर्च केला आणि ते सातत्यामध्ये ते टिकून ठेवलं जात आहे तुषार पाटील या अनुभवी गोलंदाजाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट वन्स अगेन फ्लाईट दिली आहे, फुल टॉस चेंडू. आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला, फलंदाजाला मोहा उभरता आला नाहीये आणि फलंदाज या ठिकाणी सापळ्यामध्ये फसतोय. नागराज मुंडेच्या पारीचा अंत झालाय आणि नागराज मुंडेच्या स्वरूपानं तिसरं यश या ठिकाणी मिळतंय जुनी डोंबिवली या संघाला. तू सा चिकना चेहरा बघून घाया झाल्यास बोल सारी.
खेळू जे नवीन फलंदाज येतो मैदानावरती एक अतिशय टेनिस विश्वातलं मोठं नाव केजू मुंडे खेळपट्टीवरती तुम्ही पाहू शकाल केजू मुंडेच्या नावानं हा आगासन संघ ओळखला जातो आता मध्ये त्या केजू मुंडेकडनं अपेक्षा असतील या ठिकाणी आगासन संघाच्या पाठीराख्यांना कारण सामना खूप चांगला सुरू आहे एक अतिशय चांगला रोमहर्षक सामना क्रिकेटचं द्वंद्व युद्ध या दोन संघाच्या माध्यमातून जे रणशिंग फुंकलं गेलाय या टी ट्वेंटी ग्रामीण चषकामध्ये आणि ते रणशिंग आता मात्र युद्धाला सुरुवात करताना तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल धावपळकावती धावा 22 तुषारच्या षटकातले अजूनपर्यंत एक चेंडू बाकी आहे जेणारे 13 चेंडू 19वा हा चेंडू करांसाठी यावी मोठा फटका कन्वर्ट करतोय क्षेत्ररक्षकी त्या ठिकाणी त्याच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू सीमा पार आणि हा चौकार पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करून देतोय गावदेवी आगासन या संघाला करणसाठी एकदा जोरामध्ये टाळ्या होऊ द्या करणच्या माध्यमातून एकतर्फी खिंड या ठिकाणी लढवली जातीये गावदेवी आगासन संघाच्या बाजूनं आणि सातत्यानं करण स्वतःचा क्लास दाखवत असताना तब्बल 19 धावीची दमदार फलंदाजी 4 चौकाराच्या मदतीनं साकारतोय ऍज द ओपनर गावदेवी आगासन संघाच्या बाजूनं आणि 3 षटकाखेरीज कोरकडपती धावा 226 येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आगासन या संघाला डीज जर कोणत्या गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर मनू पाटील यांच्याकडनं 10,000 रुपये पारितोषिक गीत सातत्यानं अतिशय चांगली चांगली पारितोषिक या ठिकाणी लागत आहेत झुनडुमली संघाच्या बाजूनं आगासन संघाच्या पाठराख्यांचा जर विचार केला तर आज आगासन संघाचे पाठराखे काहीसे शांत पाहायला मिळतात कारण जेव्हा जेव्हा आगासन संघाला मी पाहिलं जेव्हा जेव्हा केजूला करणला निल्सनला मी मदती पाहिलं तेव्हा तेव्हा पारितोषिकांचा वर्षाव या आगासन संघाच्या सपोर्टच्या माध्यमातून प्रत्येक मैदानावरती आम्हाला पाहायला मिळालाय आता आगासन संघ या ठिकाणी अजूनपर्यंत मी म्हणजे विजयासाठी फाईट देतोय कारण 12 चेंडू 15 धाव्याची गरज आहे 41 धावा डिफेन्स करत असताना आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे मात्र लास्ट मुवमेंटला तुषार पाटीलच्या षटकामध्ये जो शेवटच्या चेंडूवरती चौकार आला तो चौकार कुठे का होईना सामन्यामध्ये पुन्हा एकदा सामना बॅलेन्स करतोय मॅच ओपन बोथ साईड दोन्ही संघाच्या बाजूनं 50% सामना बॅलेन्स आहे आणि चौथ्या षटकामध्ये वापर केला जातोय सेकंड स्पेलमध्ये येत आहेत गोलंदाज अक्षय पाटील ज्यानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या त्या अक्षय पाटीलचा वापर या ठिकाणी निर्णायक षटकामध्ये केला जातो एक सामना आपण पाहिला होता धानस वर्सेस आदर्श पडलेगाव त्यावेळी तेजस मात्रेनं अशा प्रकारच्या निर्णायक षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि सामना टर्न केला होता गोलंदाजीच्या जोरावरती पडले संघाच्या बाजूनं म्हणजे तसं चित्र मदती पाहायला मिळतंय का अक्षय पाटीलच्या माध्यमातून की केजी मुंडे नावाचं वादळ जे सध्याच्या स्थितीला खूप फॉर्म मध्ये आहे त्या केजी मुंडेच्या माध्यमातून एखाद्या मोठ्या फटक्यानं सामना खुला होतोय गावदेवी आगासन संघाच्या बाजूनं गोलंदाज सज्ज होतोय अक्षय पाटील सामना खूप चांगला पाहायला मिळतोय केजू मुंडे मिस टायमिंग स्ट्रोक ज्या फलंदाजाच्या विकेटचा शोध होता त्या शोधामध्ये यश लाभलं होतं तो मासा सापड्यामध्ये फसला होता मात्र केजू मुंडेला या ठिकाणी हे दिलेलं जीवनदान खूप महागड पडू शकेल कॅचेस विन द मॅचेस नितीन गाणं असं म्हटलं जातं कारण जर आपण वर्ल्ड कप पाहिला असेल टी ट्वेंटी विश्वचषकाचा तर श्रीसननं लास्ट मुवमेंटला झेल टिपला होता आणि भारतीय संघानं शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू
मध्ये दोन धावांची गरज असताना त्या झेलमुळे विश्वचषक जिंकला होता पाकिस्तान संघासमोर आणि हा झेल तशाच प्रकारे ही स्पर्धा सोडावी लागेल कदाचित जर केजी मुंडेने चांगला खेळ दाखवला तर या ठिकाणी जुनी डोंबिवली या संघाला झेलही सुटलाय आणि दोन धावा सुद्धा जात आहेत एकेका धावेची किंमत वाळवंटामध्ये मिळणाऱ्या पाण्याच्या घोट्यासारखी आहे या अगासन संघाला आणि अशा स्थितीला झेल सुटल्यानंतर या दोन धावा खूप उपयुक्त ठरतील हा चेंडू केजू साठी यावेळी मात्र केजू खूप घातकी ठरत आहेत चेंडू जातोय या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडू सीमा पार हा चौकार आणि केजूला दिलेलं जीवनदान आणि केजून दाखवून दिलं आहे चुकीला माफी नाही आहे आणि हा चौकार पूर्णपणे सामन्यामध्ये एक मजबूत पकड या ठिकाणी निर्माण करून देतोय या ठिकाणी गावदेवी आगासन संघाला मी म्हटलं होतं आगासन संघाचे पाडरके शांत आहेत मग आता त्यांचं एटीएम खुलं होतंय गावचं एक झुंजा व्यक्तिमत्व सन्माननीय बबनशेठ पाटील यांच्याकडनं बबनशेठ मुंडे यांच्याकडनं आगासन संघाला सामना जिंकला तर 50,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल अतिशय चांगली पारदर्शिक या ठिकाणी नितीन कान तुम्ही पाहू शकाल आगासन संघासाठी लागली गेली आहेत आणि या सिंगलनं सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करत असताना आगासन संघ स्वतःचं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय केजू आणि धावपलकावरती धावा येत आहेत त्या म्हणजे 33 गरज अजूनपर्यंत विजयासाठी 8 धावेची हा चेंडू लेनचा विचार नक्कीच करावा लागेल चेंडू ऑपस्टिक वरून सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी मी म्हणजे लक्ष्य पाटीलनं केली होती मध्ये क्षेत्ररक्षणाची न लाभलेली 7 हे अपयशाचं मुख्य कारण असेल जुनी डोंबिवली या संघाचं मध्ये अजूनमध्ये सामना बॅलेन्स आहे आगासन संघ सामना जिंकणार की जुनी डोंबिवली संघ आगासन संघाला रोखणार की आगासन संघ या धावा चेस करणार असे कित्येक सारे प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत सामना खूप चांगला आहे हा चेंडूकरांसाठी व्हॉट अ ग्रेट शॉट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफला फलंदाज बाद होतोय अतिशय चांगला झेल विशालच्या माध्यमातून निर्णायक क्षणाला ज्या फलंदाजानं चांगली कामगिरी केली होती त्या करणनं आपल्या संघाला अर्ध्या वाटेवरती सोडलंय आणि पुन्हा एकदा जिंकण्याची संधी चालू नीती आहे या ठिकाणी जुनी डोंबिवली संघाच्या बाजूनं चेंडू आणि 8 धावेची गरज असेल विकेटचा विचार केला जुनी डोंबिवली संघानं 5-6 फलंदाजांना गमावलं होतं आणि आगासन संघानं आतापर्यंत 4 फलंदाजांना या ठिकाणी गमावलंय करणसाठी एकदा टाळ्या होऊ द्या करण अतिशय चांगली फलंदाजी आगासन संघाच्या बाजूने केली आहे तब्बल 19 धावा करणनं या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 4 चौकाराच्या मदतीनं आगासन संघासाठी जमवलेत आणि आगासन संघाला सामन्यामध्ये आणलंय जुनी डोंबिवली संघाचं चुकलं कुठं जो झेल सोडला केजूचा तो झेल जर टिपला असता हरेश दादा तर सामन्यामध्ये चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळू शकला असता हा जुनी डोंबिवली संघ कारण झेल सुटल्यानंतर एक चौकार सुद्धा आलाय केजू मुंडेच्या बॅटमध्ये आमच्या व्यासपीठावरील उपस्थित तमाम मान्यवर तसेच आलेल्या सर्व रसिकांच्या वतीनं दोन्ही संघांना विजयासाठी लाख लाख शुभेच्छा कारण जिंकण्यासाठी 7 चेंडू 8 धावा येणारा चेंडू निदा फेकला गेला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करेल हा जुनी डोंबिवली संघ एखादा मोठा फटका हवा बाहेर काढेल आगासन संघ हा चेंडू केजू साठी यावेळी केजू न खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढतोय केजूला दिलेलं जीवनदान खूप घातकी ठरलंय जुनी डोंबिवली या संघाला आणि जो झेल सोडला त्या झेलची किंमत शेवटच्या क्षणापर्यंत केजून या ठिकाणी मोजावी लागली आहे आणि झेल सोडल्यानंतर केजूच्या बॅटमधनं आलेले 2 चौकार पूर्णपणे एक मजबूत स्थिती साकारून देत आहेत गावदेवी आगासन संघाला 4 षटकांचा वाजवी खेळ पूर्ण होतोय 4 षटकानंतर धावपलकावरती धावाले 37 जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू 4 धावा विकेट न गमावता 3 धावा जरी आल्या तरी सामना जिंकू शकेल विकेटच्या आधारावरती गावदेवी आगासन संघ
जीव मुंडी सारख्या मोठ्या फलंदाजाचा झेल सोडला अगसन संघाचा विचार केला तर पहिले फलंदाज बाद झाले निल्सन दोन या धावेवरती त्यानंतर 10 धावेवरती दुसरा फलंदाज बाद झाला तिसऱ्या फलंदाजाच्या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली करण आणि नागराज मध्ये तब्बल 22 धावेवरती तिसरा फलंदाज बाद झाला आणि चौथी विकेट 33 धावेवरती जाती आहे त्यानंतर हा चौकार सामना खुला करतोय अगसन संघाच्या बाजूने अजून मध्ये सामना संपला नाही आहे यू क्रिएट हार्ड वर्क गॉट अ सक्सेस तर मेहनतीची पराकाष्ठा या ठिकाणी केली तर सामना जिंकू शकेल या ठिकाणी जुनी डोंबिवली संघ 6 चेंडू 4 धावा ऑल द बेस्ट फॉर द टीम भविष्य दिलंय शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज करणच्या हातामध्ये आणि हा चेंडू सामना खुला करतोय विजयाचा चौकार या ठिकाणी येतोय आगासन संघाच्या बाजूने आणि हे 50,000 रुपयाची धनराशी बबन शेट मुंडे यांच्या माध्यमातून आगासन संघाला या ठिकाणी दिली जाईल तसेच जे पारितोषिक या ठिकाणी सबमिट केलं होतं जुनी डोंबिवलीच्या पाटीराक यांनी ते पारितोषिक सुद्धा आपण कलेक्ट करायचं आहे आणि आगासन संघ या ठिकाणी तुम्हाला विजयासाठी बबन मुंडे यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे आणि सामना जिंकतो मैदानावरती गावदेवी आगासन संघ खूप चांगले प्रयत्न केले